subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. स्वच्छ भारत मिशन के तहत देश में कचरा मुक्त शहरों में नवी मुंबई को एक बार फिर स्टार रेटिंग में नवी मुंबई शहर ने 5 स्टार रेटिंग हासिल किया है। नवी मुंबई महाराष्ट्र राज्य का एकमात्र शहर है जिसे ये 5 स्टार रेटिंग मिली है। नवी मुंबई महानगर पालिका के माध्यम से विशेष मुहिम चलाकर कचरे को गीला और सूखे के रूप में वर्गीकृत किया गया है और कचरे को सही तरीके से ले जाने वाले वाहनों पर तकनीकी को बढ़ावा देते हुए RFID से सुसज्जित किया गया है। आयुक्त अन्ना साहेब मिसाल ने इस बारे में अधिक जानकारी दी है। हे कचरा मुक्त शहर असं एक स्पर्धा आहे देश पातळीवर, ज्याला गार्बेज फ्री सिटी, त्याचं स्टार रेटिंग सेंट्रल गव्हर्नमेंट जाहीर करतं। ते आजच 12 वाजता तो कार्यक्रम वेबिनारच्या माध्यमातून व्हर्च्युअल कार्यक्रम होता, तर त्यामध्ये आज माननीय राज्यमंत्री केंद्र शासनाचे जे आहेत त्यांनी हे जाहीर केलेत निकाल। आणि यामध्ये महाराष्ट्रामध्ये नवी मुंबई हे एकमेव शहर आहे ज्याला 5 स्टार रेटिंग मिळालेलं आहे आणि देशामध्ये असे 6 शहर आहेत त्यापैकी नवी मुंबई आहे। गार्बेज फ्री सिटीमध्ये याच्यामध्ये निकष जे आहेत ते 100% कचरा शहरातला हा गोळा करणे, त्याच्यामध्ये ॲट सोर्स सिग्रिगेशन 80-85% पुढे असणे, त्याचबरोबर ह्या कचऱ्याची वैज्ञानिकदृष्ट्या त्याचं विल्हेवाट लावणे, रिसायकल करणे, बऱ्याचशा त्यातले वस्तू जे आहेत प्लास्टिक असेल किंवा इतर वस्तू या परत पुनर्वापरात आणणे, हे असे वेगवेगळे त्याचे निकष आहेत। त्यानंतर जी डम्पिंग साईट असते जिथं कचरा पूर्वी आपण टाकलेला आहे ती साईट रिमेडिशन करणं, त्याला बायोमायनिंग करून, आता आज आपण बघतो की कोपरखैरणे इथे मोठं गार्डन आपण तयार केलेलं आहे ह्या डम्प साईटवर, ज्या खाली ॲक्च्युली कचऱ्याचं आपण त्याचं सायंटिफिक डिस्पोजल करून, आणि हजारो लोक आज त्या ठिकाणी आपल्याला दररोज सकाळ संध्याकाळ दिसतात की ते चालायला वॉक करायला जातात फिरायला जातात। हे निकषमधून आपल्याला हे 5 स्टार रेटिंग मिळालेलं हे आपल्या नवी मुंबईकरांसाठी एक अभिमानाची बाब आहे आणि डेफिनेटली याच्यामध्ये नवी मुंबईमधल्या प्रत्येक नागरिकाचा सहभाग आहे। आपले पॉलिटिकल लीडर्स असतील, अधिकारी असतील, याच्यात कचरा व्यवस्थापनमध्ये काम करणारे कर्मचारी असतील, कॉन्ट्रॅक्टर, या सगळ्यांचा त्यात सहभाग आहे। याच्यामध्ये याच्यानंतरची जी कॅटेगरी आहे ती 7 स्टार कॅटेगरी आहे। देशामध्ये कुठल्याही शहराला 7 स्टार रेटिंग मिळालेलं नाही, आपण त्याला अर्ज म्हणजे आपलं ॲप्लिकेशन केलं होतं, आपण जवळपास पोहोचलेलो आहे। आपलं फक्त एक इंडिकेटर जो आहे किंवा क्रायटेरिया तो आपण आणखी फुलफिल करू शकलो नाही, तो म्हणजे जे आपण सिवेज वॉटर ट्रीट करतो, सिवेज ट्रीट केल्यानंतर जे पाणी आहे स्वच्छ पाणी, त्या पाण्याचं रियूज रिसायकल करणं की गार्डनसाठी डिवायडर किंवा ह्याच्यासाठी हे पाणी वापर करण्याचा जो निकष आहे, तर आपलं नवी मुंबईमध्ये जवळपास 225-250 MLD आपण हे पाणी ट्रीट करून स्वच्छ करून तो बाहेर सोडतो। हे जर आपण गार्डनला वगैरे वापरलं तर त्याचा एक तर आपल्या पिण्याच्या पाण्याचं मध्ये सेव्हिंग होईल जे आपण गार्डनसाठी वापरतो आत्ता, आणि दुसरी गोष्ट हे ट्रीट केलेलं पाणी आपलं रियूज होईल, तर याचं 10% मिनिमम हे वापर करावं, म्हणजे आपल्याला 20-25 MLD हे दररोज जर वापरलं आपण तर आपलं 7 स्टार रेटिंग मिळेल। तर आम्ही त्याप्रमाणे प्लॅनिंग केलेलं आहे, त्याची कामं आपले चालू आहेत शहरामध्ये। मला वाटतं पुढच्या वर्षी आपल्याला हे निश्चितपणे 7 स्टार रेटिंग मिळू शकेल। बीड जर्नलिस्ट मित्र नमस्कार, पंकज बिनवंशी रिपोर्ट, आवाज टुडे, नवी मुंबई। सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज।